खरतर एक वर्ष पूर्तीच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्र्यांनी सामनाला मुलाखत दिली। अपेक्षा अशी होती कि वर्षपूर्तीच्या निमित्ताने मुलाखत असल्यामुळे एका वर्षात आम्ही काय केलं, आमच्या समोर काय अडचणी आल्या, आम्ही काय अचीव केलं, आता पुढची आमची दिशा काय आहे, कसा आम्ही विकास करणार आहोत, महाराष्ट्रातल्या दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला महाराष्ट्रातली शहर महाराष्ट्रातला ग्रामीण भाग या सगळ्यांच्याबद्दल आमचं विजन काय आहे, आम्हाला कुठे हा महाराष्ट्र न्यायचा आहे, काय नेमकं करायचं आहे, या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीमध्ये काही दिशा मिळेल अशा प्रकारची अपेक्षा होती। परंतु दुर्दैवाने मुख्यमंत्र्यांची मुलाखत ही केवळ टीकाटिप्पणीमध्ये केली आणि आश्चर्य आहे महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री मी यापूर्वी पाहिले नव्हते, असं कधी होत नव्हतं। म्हणजे मुख्यमंत्री संयमी आहेत असं मी ऐकलं होतं आणि गेल्या 5 वर्षात अनुभवलं होतं, पण मग ते दसऱ्याचं भाषण असो की कालची मुलाखत असो, मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसणाऱ्या व्यक्तीला शोभणारं वक्तव्य हे त्यांनी केलेलं नाही, हे शोभणारं वक्तव्य नाही आहे। तुम्ही संवैधानिक पदावर बसले आहात, संविधानाची शपथ घेतली आहे, कोणाच्याही विरुद्ध राग किंवा द्वेषाच्या शिवाय मी कारवाई करीन हा शपथेचा भाग आहे। अनुराग या द्वेष के बिना, राग किंवा द्वेषाच्या शिवाय ही जी शपथ घेतली आहे या शपथेचं पालन करताना कुठेही मुख्यमंत्री दिसत नाही। आणि कालच्या मुलाखतीमध्ये विकासावर चर्चा नाही आहे, महाराष्ट्र कुठल्या दिशेला जाईल याच्यावर चर्चा नाही आहे, याच्यामागे हात धुऊन लागू, त्याच्यामागे पाय धुऊन लागू, याची खिचडी करू, त्याचा खिमा बनवू, हे कुठले शब्द आहेत। म्हणजे असं आहे की अशा प्रकारचं भांडण हे नाक्यावर होतं, हे वर्षपूर्तीच्या निमित्ताने होत नाही। मुख्यमंत्र्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अशा प्रकारे चिरडण्याची भाषा ही ज्यांनी ज्यांनी केली ते फार काळ टिकले नाहीत। आणि ह्या देशात तर लोकशाही आहे, लोकशाहीची मूल्य एक बरं झालं की त्यांची मुलाखत एक दिवस आधीच झाली होती, कालच्या जे काही निर्णय आले आहेत त्या निर्णयानंतर जर ही मुलाखत झाली असती तर कदाचित कंटेम्प्ट ऑफ कोर्टच झाला असता, कारण सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय तुमच्याबद्दल इतकी जबरदस्त टिप्पणी करते आणि तुमची मुलाखत तीच आहे। त्यामुळे मला असं वाटतं मी ही कुठल्याही मुख्यमंत्र्याची मुलाखत मानत नाही आणि त्यामुळे त्याला उत्तर देणं किंवा त्याच्यावर टिप्पणी करणं हे देखील मला असं वाटतं की योग्य नाही आहे, कारण ती त्या लायकीचीच नाही आहे, ती त्या लायकीचीच नाही आहे। माझी अपेक्षा आहे असं आहे की तुम्हाला ते म्हणतात ना 5 वर्ष राज्य चालवणार आहे, जरूर चालवा, 5 वर्ष नक्की तुम्ही चालवा, काही आमची हरकत नाही आहे, पण या 5 वर्षात नुसत्या धमक्या देऊ नका, गव्हर्नन्स दाखवा ना। 1 वर्ष तर तुमचं गेलं, गव्हर्नन्स कुठे आहे, वेर इज गव्हर्नन्स? या 1 वर्षात गव्हर्नन्स हा कुठेही पाहायला मिळालेला नाही। आज ही लोकप्रधान हिंदी चॅनल को सबस्क्राइब कीजिए और बेल आयकॉन प्रेस कीजिए।